नमस्कार, मी प्रियंका आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पापलेट फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर साहित्य पाहूया। इथे आपण दोन पापलेट फिश मार्केटमधून आणले, ते व्यवस्थित साफ करून आणि त्यांना अशा आडव्या चिरा वगैरे मारलेले आहेत, कारण आपल्याला ते फ्राय करायचे आहेत। यामध्ये मसाले छान असे जातात, त्यामुळे फिश फ्राय आहे त्याला छान अशी टेस्ट येते। इथे आपण दोन चमचे हिरवं वाटण घेतलं आहे। हे हिरवं वाटण कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। एक चमचा मिरची पावडर, एक चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा मीठ, दोन चमचे कोकमाचा रस म्हणजे, आणि कोकमाचा आगळ नसेल तर चिंचेचा कोळही चालेल, तसेच लिंबाचा रसही दोन चमचे टाकला तरीही चालेल। जे फिशला आपण कव्हर करणार आहोत किंवा कुरकुरीत बनवण्यासाठी, दोन चमचे रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ इथे आपण घेतलं आहे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरगुती मसाला, हे सर्व मिक्स करून आपण त्याचं कव्हर त्याला कोटिंग करणार आहोत। सर्वात पहिली स्टेप अशी आहे की हे दोन्ही पापलेट आपण स्वच्छ असे धुतले गेले पाहिजेत, त्यासाठी त्याला जो वास असतो किंवा जो मच्छीचा वास येतो तो आपल्या फिश फ्राय झाल्यावर येऊ नये म्हणून आपण इथे त्याला थोडंसं कोकमाचा आगळ किंवा चिंचेचं जे काही ऑप्शनल असेल आपल्या घरी ते घेऊन आपण त्याला लावून ठेवायचं। आधी थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं कोकमाचा आगळ किंवा आपण रस म्हणू शकतो, आणि हाताने त्याला पूर्णपणे असं घासून लावून घ्यायचं सगळ्या बाजूने, म्हणजे त्या आंबटपणामुळे आणि त्या मिठामुळे काय होतं त्याचा जो वास आहे मच्छीचा तो निघून जाईल। यानंतर आपण हे फिश स्वच्छ असे धुवून घेऊया। इथे आपले फिश छान असे स्वच्छ धुवून आपण झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये एक पापलेट घेतला आहे, त्यावर टाकतोय एक चमचा कोकमाचा आगळ, हिरवं वाटण एक चमचा, यामुळे उत्कृष्ट अशी चव येते आणि ते या पापलेटला छान असं लावून घ्यायचं। ते जे आपण चिरा मारला त्यामध्येही हिरवं वाटण व्यवस्थित असं गेलं पाहिजे। त्याच पद्धतीने दुसऱ्या पापलेटलाही आपण हे हिरवं वाटण लावून घेऊया आणि मग हिरवं वाटण। अर्धा चमचा मिरची पावडर आपल्या तिखटाच्या प्रमाणे, अर्धा चमचा धना पावडर, छान असं हे हाताने सर्व मसाले त्या आपण पापलेटला लावून घेणार आहोत। मध्येही थोडासा मसाला आपण भरून घ्यायचा, त्याच्या तोंडाच्या साईडने जी चिरा दिलेली असते तिथे। आता आपण हे फिश आहेत ते पाच, अगदी वेळ असेल तर 10 ते 15 मिनटं मॅरिनेशनला ठेवूयात, म्हणजे त्याचे जी मसाल्यांचा जो टेस्ट आहे ती त्या फिशमध्ये उतरेल। तोपर्यंत आपण कोटिंगचं जे काही साहित्य आहे ते सर्व एकत्र करून घेऊया। या रव्यामुळे एक कुरकुरीतपणा आपल्या या पापलेटला येणार आहे। 15 मिनटं झालेली आहेत, छान असे हे मॅरिनेट झालेले आहेत। डायरेक्ट प्लेटमध्येही आपण पापलेट टाकू शकतो, पण इथे मी इथे वरतून हे कोटिंगचं जे आपला मसाला आहे तो टाकत आहे, कारण काय होतं की पूर्ण कधीकधी मसाला जो आपला कोटिंगचा आहे तो पूर्ण वापरला जात नाही, त्यामुळे मी वरच्या साईडने टाकत आहे। कोटिंगचा जो मसाला आहे, जो रवा असेल हे, ते सर्व व्यवस्थित असं पूर्ण फिशला आपण लावून घेणार आहोत आणि वरच्या साईडने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे
त्याच्या ज्या चिरा असतात मध्ये त्यामध्ये व्यवस्थित असं ते जाऊन बसतं। फिशला कोटिंग करत होतो त्याच वेळेस मी कढई इथे गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली होती, कारण शक्यतो नॉनस्टिक भांड्यात केलं तर जो फिश आहे आपला तो अजिबात चिकटत नाही। तर मी इथे कढई घेतलेली आहे, आपण पॅनही घेऊ शकता किंवा तवाही घेऊ शकता। इथे तेल टाकलं आहे, ते छान असं गरम झालेलं आहे। आता आपण पापलेटच्या शेप तिकडच्या साईडने पकडून हळूच असं आपण त्या तेलामध्ये डीप करणार आहोत। साईडने थोडंसं तेल आपण वरच्या साईडने जो पापलेट आहे त्यावर टाकत आहोत। आता आपल्याला मध्ये मध्ये बघायचं आहे की खालच्या साईडने व्यवस्थित शिजला गेलाय की नाही, फ्राय झालाय की नाही। तर हा फ्राय झालाय आणि आपण आता साईड चेंज केलेली आहे, खालची साईड अगदी क्रिस्पी झालेली आहे आपल्याला इथे दिसते आहे। तर अशा पद्धतीने आपला फिश खालच्या साईडनेही आलाय आणि वरच्या साईडनेही झालाय। आता आपण दुसरा जो पापलेट आहे तोही अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात आपलं पापलेट फ्राय तयार आहे, अगदी रेस्टॉरंटसारखं। आता घरीच बनवा पापलेट फ्राय। जर आपल्याला ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कशी झाली ती। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।